मित्रांनो नमस्कार, सुप्रभात। ज्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाने जात नसतो। अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि आप्तेष्टांपासून दूर करतात। गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही। नुसता आपला विचार करू नका, ही दुनिया फक्त आपलीच नाही, दुसऱ्यांची पण तितकीच आहे। जे तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही तुमच्याकडेच येणार आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला मिळूनही तुमच्याकडे राहणार नाही। जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा। प्रेम असो किंवा मैत्री, दोन्ही नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते। गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची। डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं बनवतो। सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकतो पण क्षमा केल्याने आपले संपूर्ण आयुष्य आनंदी होते। मनुष्य जन्माला आला तो इतरांनी त्यासाठी कष्ट करावे म्हणून नाही तर त्याने इतरांसाठी कष्ट करावे म्हणून। प्रत्येक माणसाची कृती किंवा त्याचे वक्तव्य मनावर घेऊ नये, कारण माणसे काय बोलतात त्यावरूनच तर त्यांची योग्यता समजते, तुमची नाही। शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं। तुम्ही कोणत्या कार्यक्षेत्रात कार्य करता त्यावर तुमच्या यशाचे मापदंड नसते, कारण जिद्दीने कार्य करण्याचा उत्साह तुमच्या हातात असतो। गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा। संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची। एक वेळ माणसं लांब गेली तरी चालतील, पण लांबून मजा पाहणारी माणसं आपल्या सोबत नको। रोज तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही। खरे तर ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, कृती नाही तर ज्ञानाला अर्थ उरत नाही। गोड बोलण्याचा सोंग करणारा माणूस कधीच आपला हितचिंतक नसतो। मिठासारखे खारट ज्ञान देणारा मित्रच खरा मित्र असतो। इतिहास साक्षीदार आहे की आतापर्यंत मिठामध्ये किडे पडले नाहीत, परंतु मिठाईमध्ये किड्यांबरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते, ही वस्तुस्थिती आहे। जरा आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज असे नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद।